घेऊन देवाब्रह्माच्या साक्षीने हातामध्ये हात वा सोडणार नाही कधी आकाश वसुंधराची साथ. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रेमाचं केळवण पार पडलं आणि आकाश आणि वसुंधरा माझ्यासोबत आहेत. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप सुंदर दिसत आहे. ही जी काय सगळ्यांनी आज थीम केली आहे येल्लो आणि ऑरेंज, काय ह्याच्या मागचं हे आहे की काय येल्लो आणि ऑरेंज केली थीम? ॲक्च्युली तुम्ही बघाल तर हा जो पूर्ण रंग आहे हा सुद्धा येलो आणि ऑरेंज आहे. सो या आम्ही झीचा रंग फॉलो करतोय. आम्ही चाफा रिप्रेझेंट करतोय. सो मला वाटतं सुगंध प्रेमाचा आणि नात्यांना बहरण्याचा जो आहे तो हाच. आणि प्रेमाचं केळवण पार पडल्यामुळे भरपेट खाऊन झालेलं आहे तुमचं, भरपूर मस्त ताव मारून झालं आहे. केळवणात किती पदार्थ होते, किती अवॉइड केले आणि किती खाल्ले? अवॉइड काहीच नाही केलं, बिलकुल नाही केलं. किती पदार्थ? ओके, लाडू, पेढा, जलेबी, पुरणपोळी, आमरस, पुरी. गोड झालं आधी, मी गोड केलं. ठीक आहे, लाडू मी घेतला, लाडू पहिलाच घेतला मी. ओके, त्यानंतर आपण तिखटावरती येऊया. ओके, तिखटावरती येऊया. सॉरी सॉरी, आपण डाळ डाळ भात, तूप, त्यानंतर चपाती, बटाट्याची भाजी, वालाची भाजी, लोणचं चटणी सगळं ते लोणचं होतं, तिखट गोड, बटाटा वडा, वही तिखट गोड तेच झालं. ओके, बटाटा वडा, पापड, पापड होतं आणि ते क्रंची क्रंची बॉब्या, हो एवढंच होतं. मोजणं सोडून दिलंच एवढे पदार्थ हातावर न मोजण्यासपैकी. खरं सांगा किती अवॉइड केले आणि किती खरोखर खाल्लेत? शपथ एकही अवॉइड नाही केला आम्ही. ताट साफ केलं? मी ताट साफ केलं होतं. तुम्ही? हो मी. येस, कडे बघून असं वाटणार नाही. खरं तर ऍक्टर ऍक्ट्रेस म्हटल्यावर त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही डायट फॉलो करता, सो तुम्ही गोडावर ताव मारणार नाहीत, सिलेक्टेड पदार्थ खाणार. म्हणून हा प्रश्न आहे की खरोखरच तुम्ही पूर्ण खाल्लेला आहे? नाही, पूर्णच खाल्लं. इनफॅक्ट मी तर दोन वाटी आमरस खाल्लंय. येस, मी पण दोन वाटी आमरस, मोतीचूरचा लाडू, पेढा दाबून खाल्लाय, जिलेबी पूर्ण खाल्ली आहे आणि मी कालपर्यंत शुगर सोडली होती. जी मी आज अचानक पर्यंत नाही, कालच सोडली होती असं बोल. कालपासून मी सुरुवात, काल मी म्हटलं की बास आता आतापासून नाही खायचं, पण आज केळवण आणि माझं ते मोडून टाकलं. मी बघितलं मगाशी एक छान प्रोग्राम सुरू असताना त्यांना उखाणं घ्यायला सांगितलं ना, जो वसुंधराचा लूप लागलेला, म्हणजे वसुंधरा थांबण्याच्या मनस्थितीतच नव्हती. जवळपास किती किती लूप लागला असेल आकाश, तुला आठवतं का ती एकदा उखाणं घ्यायला गेल्यावर किती वेळ लूप लागला? आय थिंक अराउंड 6-7. काय बोलतोस? 6-7 वेळा आय थिंक. सो तिने कानात सांगितलं तुला एवढं का हसायला? नाही, मी तुला सांगते, मला आता खरंच, ऍक्च्युली तेव्हा मी हसत होते पण आता मला खरंच आठवत नाही आहे की मी का हसत होते. आणि एकदा लूप लागला की मग माझा लागतो, माझ्याकडे त्याच्यावरती काही सोल्युशनच नाही आहे, ते आम्ही दोघं मिळून शोधतोय. खरोखर लीलाने मदत केलेली का तुला? अरे 100% दिने मला. आम्ही बॅक स्टेज आतमध्ये होतो तेव्हा ती मला सांगत होती की हा उखाणा घे, पण ह्याने इतकं जबरदस्त उखाणा घेतला की मला माझा उखाणा असा एकदम फिका वाटायला लागला. तर मी आणि तोही मी विसरून गेले, तर म्हणून मी तिच्याकडे परत गेले आणि मी पुन्हा उखाणा ऐकला. पण जेव्हा मी सांगायला गेले तसं पिनड्रॉप सायलेन्स होता, तर बहुतेक सायलेन्स मला पचला नाही आणि म्हणून पण मी फुटले असेल. आकाश, एकंदरीत उखाणांची जी स्पर्धा रंगलेली आहे सगळ्या कपल्समध्ये, कोणाचा उखाणा तुला खरं जास्त हवा? मी सांगू, मला त्याचा स्वतःचा, त्याने जो घेतला ना तो मला सगळ्यात जास्त आवडतो. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आय थिंक मीही खूप चांगलाच बोललोय. हा माझा चांगला होता, खूप चांगला होता, मी खूश झाले. थँक्यू. एवढं मराठीत असं पटकन खूप सारं बोलला ना, ब्रह्मा विष्णू वगैरे तर कधीच नाही, तर तो असं बोलला तर मी खूप खुश झाले. मी म्हटलं वा क्या चाहिए और. मी खूप, मी ती भाजीत भाजी मेथीची मी घेणार होतो, पण ते पहिलंच कोणीतरी मेथी वेथी घेतलं म्हणून राहून गेलो. हो, मग त्याने लगेच अचानकच जवळपास भाज्यांच्याही नाही, तो डायरेक्ट देवांकडे गेला होता. मी एक बघितलं जेव्हा तिकडे कार्यक्रम सुरू होतो ना तुमचं दोघांचं, म्हणजे इथे तुम्ही दोघं आणि इथे एजे आणि लीला, हे काही ना काही गोष्टी ना कानात खुसूरफुसूर करत होते आणि हसत होते. ते कानातली खुसूरफुसूर नेमकी काय होते तुम्हा दोघांची पण, आणि ते हसण्याचं काय होतं नेमकं, कशामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टी आठवत? नाही, 2-3 गोष्टी होत्या. एकदा तर आमच्यापासून शिवा आणि आशू लांब बसले होते म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो. हां, की ते काय करतात ते बघत होतो. नंतर जेव्हा ते काकू आले आणि त्यांनी आमंत्रण ती काय
मेनू मेनू जेव्हा ते डिस्क्राइब करायला लागले मेन्यू गायले तेव्हा म्हणजे असं आमच्या सगळ्यांच्या एकमेकांकडे अशी खवळली होती ना आणि आम्ही सगळे म्हणजे की ते एवढं खवळत होतं तर घेऊन पण चला आता खाऊयात कारण कोणीच म्हणजे आम्ही जवळपास एकमेकांना विचारलं कोणीच खाऊन नाही आलं कारण केळवणाला खाणार होतं तर एकंदरीतच आमच्यासाठी खूप आम्ही एन्जॉय करत होतो ऍक्च्युली. तरी कला सादर झाल्या, पोवाडा झाला, त्याच्यानंतर एक रॅप सादर झाला, त्याच्यानंतर हे केळवणाचं आमंत्रण, गाणे गायले गेले, काय ह्याच्या आधी कधी केळवणात एवढ्या गोष्टी ऐकल्या होत्या की एवढं सगळं सागर संगीत जेव्हा होतं तेव्हा कधीच नाही. मी पण कधी नाही, म्हणजे माझंही केळवण झालं म्हणजे क्षण वगैरे व्हायचं मग जेवण वगैरे अँड हे एवढंच मी बघितले. पहिल्यांदा असा कार्यक्रम बघितला आणि काय उत्साह होता आणि काय प्रेपरेशन्स होते यार, इट वॉज माइंड ब्लोइंग. आणि ते स्वतःही त्यांनी लिहिलंय सगळं अँड दे परफॉर्म and they are like most of them ti aaji ji aapla vedli she like ti how that I am only 75 I was like wow क्यूट होत्या आणि त्यांनी ॲक्च्युली खूप एन्जॉय केलं सो त्यामुळे ते आम्ही एन्जॉय ती एनर्जी अशी खूप रिफ्लेक्ट झाली पटकन आणि आम्ही खरंच आजचं केळवण आम्ही खूप मनापासून एन्जॉय केलं. सगळेजण वरती येऊन तुमच्याशी जेव्हा गप्पा मारत होते कोणी कोणी काय काय सजेशन्स दिले, कोणी काय आवर्जून सांगितलं, कुठल्याही काकी असू देत आजी असू देत काय येऊन तुमच्याशी जे बोलत होते गप्पा मारत होते त्यातले सजेशन्स काय होते आणि बाकी कुठल्या गोष्टी होत्या? ऑनेस्टली सजेशन्स नाही पण सगळ्यांनी पॉझिटिव्ह प्रतिक्रियाच दिली आम्हाला आणि आमच्या दोघांबद्दल मग आमच्या पोरांबद्दल आणि दुसरे जे आमचे को आर्टिस्ट आहेत सगळ्यांबद्दल छान छानच सगळे बोलले. ते इथे नाही आहेत तर त्यांना सांगा की आम्हाला त्यांचंही काम आवडतं, मुलांचं काम आवडतं, आई बाबांचं असं, कारण आम्हीच आम्हाला वाटतं एकमेव दुवा आहोत जे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. सो ते ज्या पद्धतीने सांगत होते आणि कौतुक करत होते कामाचं आय थिंक तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता आमचा. कुठल्या आजी येऊन भेटल्या आणि अशी कुठली त्यांनी मेमरी सांगितली किंवा तुमचं एखादं सीन सांगितलं असं काही झालं का की त्या गप्पा मारताना कोणीतरी एखादी स्पेशल गोष्ट तुम्हाला सांगितली? आता खरं तर तुम्ही फार कमी भेटला असाल, फार कमी जणांना वरती अलाउड केलं, पण तरीही त्यातल्या त्यात कोणी काय बोललं ते आठवत आहे? स्पेसिफिक म्हणजे ऍक्च्युली सगळ्या ज्या हे जर नसेल तर जेव्हा तुम्हाला तुम्ही इथे स्टेजवर होता आणि तुम्हाला खालून एक एक प्रतिक्रिया येत होत्या, तुम्ही काहीतरी बोलताना तुम्हाला सजेशन देत होते, तेव्हा असं कुठलं आजी बोललेलं काय आठवत? नाही आता मागे आम्ही जेवत होतो तेव्हा तिथे एक आजी आल्या होत्या, त्यांनी माझ्या कामाचं खूप कौतुक केलं मनापासून, माझं मागचंही काम पाहिलं त्यांनी तर ते त्याचंही भरभरून कौतुक करत होते आणि त्यांना माहीत होतं की मी काय कॅरेक्टर प्ले करत होते त्याच्यात. आणि आज म्हणजे आता जी सिरियल करते त्याचंही त्यांनी मनापासून कौतुक केलं. सो अशा जेव्हा गोष्टी प्रेक्षक लक्षात ठेवतात तेव्हा मला वाटतं ते आपल्या कॅरेक्टरवर खूप कनेक्ट झालेले असतात ते आपल्याला आणि ते खूप प्रेम करत असतात आपल्यावर. बरं, आत्ता तर सोहळा रंगला आहे चांगला, केळवण पार पडलं आहे, तर पुढच्या बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. लग्न सोहळा फायनली कधी सुरू होणार आहे? पुन्हा कर्तव्य आहे प्रेक्षकांना बघायचं आहे लवकरच, सो तो सोहळा कधीपासून सुरू होतो? आय थिंक सगळ्यांचंच आय थिंक 27 तारखेच्या पुण्यापासून सुरू होणार आहे सगळे आपले जे कार्यक्रम आहेत, तर आय एम शुअर सगळ्यांना बघायला खूप मजा येणार आहे. सगळे ट्विस्ट अँड टर्न्स, कलर्स, छान छान कपडे, ज्वेलरी, ज्यांना यांना जास्त त्याची उत्सुकता असते, अलॉंग विथ दॅट स्टोरीमध्ये काय वेगवेगळे रंग येणार आहेत, वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत, ते बघायला तुम्हाला नक्की आवडेल. सो या मला एक जाता जाता उखाणा आता न लूप घेता आणि एक छान उखाणा आहे आणखीन एकदा घेऊन जाता जाता एक प्रेक्षकांसाठी. भाजीत भाजी मेथीची, वसुंधरा माझ्या प्रीतीची, माझं तेव्हा बोलण्याचं राहून गेलं होतं. पार्ट पूर्ण केला, आता तू बाकी. मनोरंजनाची चव वाढणार, प्रेमाचं खेळवण, त्याच्या पुढे मी बनवलंय ना माझं. मनोरंजनाची चव वाढणार, प्रेमाचं खेळवण होणार, आकाश सोबत वसुंधरा जोर जोरदार लग्न करणार. हे पुन्हा घ्या, ठेवणार आहे आधी पेडीएस का. मनोरंजनाची चव वाढणार, प्रेमाचं खेळवण होणार, आकाशची वसुंधरा धूमधडाक्यात लग्न करणार. इथे लूप लागण्याच्या आधी तिने उखाणा कम्प्लीट केलाय, सो थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.